स्वामी समर्थ अवधूत चिंतनशी गुरुदेवदत्त, आज आपण दक्षिणमुखी घर असेल तर काय उपाय करावेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बघा, दक्षिणमुखी घर असेल तर त्या घरामध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. दक्षिणमुखी घराचे खूप सारे दुष्परिणाम त्या घरात राहणाऱ्या लोकांना भोगावे लागतात. हे असं का असेल त्याबद्दल पहिलं आपण जाणून घेऊया. बघा, जर आपण बघितलं तर दक्षिण ही यमाची दिशा आहे, त्यामुळे दक्षिणमुखी घरात निगेटिव्हिटी ही जास्त असते, निगेटिव्हिटी प्रवेश करते, त्यामुळे त्या घरातील लोकांना आजारपण, चिडचिडेपणा, घरामध्ये लॉस होणे, घरामध्ये सारखी चिडचिड भांडणं होणे, ह्या सगळ्या गोष्टींना खूप प्रमाणात तोंड द्यावं लागतं. तुम्ही हे पण ऐकलं असेल की दक्षिणेकडे पाय करून झोपायला नको, म्हणजे जर दक्षिणेकडे पाय करून झोपलं तर आपली पूर्ण हेल्थ ही खराब होत असते. हे सायंटिफिकलीसुद्धा प्रूव्ह झालं आहे, म्हणजे दक्षिणेकडे पाय करून झोपलं तर, मी तर एवढं वाचलं आहे की दक्षिणेकडे पाय करून झोपलं तर, म्हणजे एखादी जर पेशंट आहे, म्हणजे एखादी व्यक्ती पेशंट आहे, खूप आजारी, आणि तिला तुम्ही जर कंटिन्यू दक्षिणेकडे पाय करून झोपवलं तर ती निश्चित एक्सपायर होईल. मी इतकं, म्हणजे इतकं हे जे आहे प्रमाण इतकं निगेटिव्हिटीचं आहे, त्यामुळे शक्यतो दक्षिणेकडे पाय करून कोणी झोपायचं नाही, म्हणजे झोपत नाही ज्यांना माहिती आहेत ते, उत्तरेकडे पाय करून झोपलेलं चांगलं असतं. तर बघा, म्हणजे फक्त दक्षिणेकडे पाय करून जर झोपल्याने एवढे लॉसेस होत असतील तर विचार करा, दक्षिणमुखी घर असेल तर त्याचे तुम्हाला किती लॉस किंवा किती प्रकारच्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल. तर हे जे आहे, तर प्रथम तर मी तुम्हाला सांगेल प्रामाणिकपणे की तुम्ही असं घर शक्यतो घेऊ नका. तुम्ही घेतलं असेल तर तुम्ही चेंज करा. ओके, म्हणजे तुमचं स्वतःचं जर घर असेल तर तुम्ही ते रेंटने देऊ शकता, आणि जर स्वतःचं घर नसेल तर नो इश्यू, तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही दक्षिणमुखी घरात राहणं काही तुम्हाला कंपल्शन नाही आहे, तर तुम्ही ते रेंटने तुम्ही दुसरं घर घेऊ शकता. पण असं असेल की आता नाहीच तुम्ही चेंज करू शकत, खूप तुमचा मोठा बंगलो आहे किंवा तुमची जुनी प्रॉपर्टी आहे, तुम्ही आता सगळं तुम्हाला सेटल होणं दुसरीकडे, काही वयस्कर लोकं असतात त्यांना एवढं शक्य नाही होत दुसरीकडे जाणं, तर अशा वेळेस काय उपाय करावेत. तर बघा, एक तुम्हाला दरवाजावर एक पंचमुखी हनुमानचा फोटो लावायचा आहे. पंचमुखी हनुमानचा फोटो तुम्हाला कुठेही भेटेल, जिथे देवाचं जे वस्तू बुक्स भेटतात तिथे पंचमुखी हनुमानचा उभा फोटो तुम्हाला दरवाजावर एंट्रीला लावायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला घरामध्ये गायत्री मंत्र, कालभैरव अष्टक, पंचमुखी हनुमान कवच, गुरुचरित्र 14वा अध्याय हे जे आहेत हे तुम्हाला कंटिन्युअसली घरामध्ये चालू ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या घरात जे आजारपण आहे, चिडचिड आहे, एक निगेटिव्हिटी तुमच्या घरात कमी होईल, कारण स्तोत्र मंत्रांमध्ये खूप पॉवर असते. तर तुम्ही घरामध्ये जर हे कंटिन्युअसली चालू ठेवणार तर निश्चितच घरातली निगेटिव्हिटी ही कमी होणार, आणि जितकं तुम्ही फेस करता हे सगळे प्रॉब्लेम, ते निश्चितच तुम्हाला त्यातनं रिलीफ मिळेल, खूप सारा तुमचा त्रास कमी होईल. पण मी तर प्रामाणिकपणे सांगते की तुमच्या हेल्थपेक्षा कुठली गोष्ट महत्त्वाची नाही आहे, म्हणजे एक पैसा वगैरे हे सगळं दुय्यम आहे, प्रॉपर्टी वगैरे पण खूप छोटी गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची तुमची हेल्थ आहे. कारण आपण काही अमर नाही आहोत, आपलं हेल्थ ओके तर आपण ओके. त्यामुळे जेवढं काही लाईफ आपल्याला जगायचं आहे तर तुम्ही हेल्थला फर्स्ट प्रेफरन्स द्यायला हवा. बाकी घर जरी थोडंफार मनासारखं नाही भेटलं किंवा दुसरीकडे कुठेही तुम्हाला ॲडजस्ट करावं लागलं तर तुम्ही करायला हवं, असं माझं मत आहे. म्हणजे एक तुमचं हेल्थ हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुमचं हेल्थ ओके तर तुमचं लाईफ ओके, तर तुम्ही कुठलाही गोष्ट एन्जॉय करू शकता किंवा कुठलाही तुम्ही छान जगू शकता. जर तुमचं हेल्थच खराब आहे तर तुम्ही, म्हणजे आयुष्यातला किती मोठा आनंद तुमच्यासमोर फिका असतो, तुम्ही ते एन्जॉय नाही करू शकत, मला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या हेल्थची काळजी असेल तर मी तर सांगेल दक्षिणमुखी घरात राहूच नका, कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आहे, तुमची हेल्थ आहे. बाकी पैसा, प्रॉपर्टी हे नथिंग आहे, हे काही कोणी आपण वरती नाही घेऊन जाणार आहोत. आपलं हेल्थ ओके तर आपण ओके, हेल्थलाच फर्स्ट प्रेफरन्स द्यायला हवा, माझ्या तरी मत आहे. त्यामुळे बघा, हेल्थ खराब होत असेल, सारखा लॉस होत असेल तर तुम्ही घर सोडून देणं बेटर राहील. मोह नका ठेवू त्या घराचा, तुम्ही दुसरे उत्तरमुखी घ्या. उत्तरमुखी घर आहे एकदम बेस्ट असतं. उत्तरमुखी जरी नाही भेटलं तरी पूर्वमुखी. पण बघा, माझं सांगणं काम आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा, लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त.